Here we are going to discuss. Hello students, here we are going to discuss cell cycle and mitosis. तर सेल सायकल काय असते आणि मायटोसिस हे फेज असते, डिव्हिजन होते सेल्सचे टिलोफेज, ॲनाफेज, मेटाफेज, प्रोफेज अशा फेजमध्ये. तर हे कशा पद्धतीने होते हे आपण यात डिस्कस करू. तर पहिले सेल्स काय आहे, ब्रेन सायकल कशी काय असते सेल्सची ते बघूया. लाईफ ऑफ ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम स्टार्ट फ्रॉम सिंगल सेल. जे की कुठले मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे म्हणजे एकपेक्षा जास्त सेल्सचे बनलेले जे ऑर्गॅनिझम्स आहे, तर त्यांची जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे ते स्टार्ट फ्रॉम सिंगल सेल. तर एकाच सेलपासून बरेच सेल प्रोड्यूस होत असतात, म्हणजेच ते काय होते मल्टीसेल्युलर फॉर्ममध्ये येतात. तर दॅट इज झायगोट. ग्रोथ ऑफ लाईफ ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम स्टार्ट फ्रॉम सिंगल सेल. सिंगल सेल म्हणजेच काय असते झायगोट. देन ग्रोथ ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन सेल डिव्हिजन. तर जे ग्रोथ आहे बॉडीची होण्यासाठी कश लिव्हिंग ऑर्गॅनिझमची, तर ते कशावर डिपेंड असते सेलवर. कारण की सेल जर ग्रोथ झाली तर त्याची साईज काय वाढत जाते, ते स्ट्रक्चर वाढत जाते, म्हणजे त्याच्या ग्रोथसाठी काय डिपेंड आहे म्हणजे सेल डिव्हिजन होणं हे इम्पॉर्टंट आहे. ॲज स्टेटेड इन द सेल थेअरी एव्हरी सेल अरायजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. आणि सेल थेअरीमध्ये असं सांगितलं आहे की एव्हरी सेल ॲज स्टेटेड इन द सेल थेअरी एव्हरी सेल अरायजेस फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. म्हणजे जे सेल आहे ते आता जे प्रोड्यूस झालेले सेल आहे कुठले ऑर्गॅनिझममध्ये न्यू सेल्स आहे ते कशापासून तयार होत असते, जुन्या सेलपासून तयार होत असते, म्हणजेच सेल अरायजेस फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. सो व्हॉट इज सेल सायकल? सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकरिंग इन द लाईफ ऑफ अ सेल इज कॉल्ड अ सेल सायकल. सिक्वेन्शियल इव्हेंट्स म्हणजे सुरुवातीपासून काय होत आहे लास्टपर्यंत त्या पूर्ण इव्हेंट्स जे येतात त्याला काय म्हटलं जाते, सेल सायकल म्हटलं जाते. तर सेल सायकल्समध्ये काय कुठले इव्हेंट्स येतात, तर पहिले येतात सेल ग्रोथ म्हणजे जीवन फेज, त्यानंतर इंटर फेज आहे, मग यस फेज. यस फेज म्हणजे सिंथेसिसची फेज, त्यानंतर जी टू फेज म्हणजे त्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होते, आणि त्यानंतर मायटोसिसची फेज म्हणजे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज अशा फेजेस तयार होतात. तर सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकरिंग इन द लाईफ ऑफ अ सेल इज कॉल्ड सेल सायकल. देर आर टू फेजेस ऑफ सेल सायकल्स ॲज इंटरफेज अँड एम फेज. तर इंटरफेज दोन फेजेस असतात सेल सायकलच्या. पहिलं असते इंटरफेजेस, इंटरफेज आणि सेकंड आहे एम फेज. तर इंटरफेजमध्ये काय येत असते, सेल ग्रोथ होत असते, नॉर्मल सेल फंक्शन, देन ऑर्गॅनेली ज्या कुठल्या आहेत त्या डुप्लिकेट होत असतात. तर आणि एम फेज, देन ड्युरिंग इंटरफेज सेल अंडरगोज ग्रोथ ऑर रेस्ट ॲज पर द नीड. तर त्या जे इंटरफेज राहते तर त्याच्यामध्ये होत असते सेल हा ग्रोथ होत असते, म्हणजे सेलची ग्रोथ होत असते ॲज पर द नीड, जेवढी गरज आहे त्यानुसार सेलची ग्रोथ होत असते. तर ड्युरिंग एम फेज सेल अंडरगोज डिव्हिजन. आणि एम फेजमध्ये काय आहे, डिव्हिजन होत असते, म्हणजेच ती कुठली फेज आहे मायटोसिस फेज. इंटरफेज अल्टरनेट्स विथ द पिरियड ऑफ डिव्हिजन. देन फर्स्ट आहे इंटरफेज. तर इंटरफेज इज द स्टेज बिटवीन टू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन. दोन सक्सेसिव्ह सेल डिव्हिजनच्या मधातली स्टेज कुठली आहे, इंटरफेज आहे. देन इट इज द लॉन्गेस्ट फेज ऑफ सेल सायकल ड्युरिंग विच द सेल इज हायली ॲक्टिव्ह अँड प्रिपेअर इट सेल्फ फॉर सेल डिव्हिजन. तर ही काय आहे, लॉन्गेस्ट फेज ऑफ सेल सायकल आहे, आणि ड्युरिंग विच द सेल इज हायली ॲक्टिव्ह अँड प्रिपेअर्स इट सेल्फ फॉर सेल डिव्हिजन. तर या फेजमध्ये काय होत असते, सेल डिव्हिजन ह्या हायली ॲक्टिव्ह असते, म्हणजे कुठलंही काम हे फास्ट रीतीने करायसाठी ते ॲक्टिव्ह होत असतात आणि प्रिपेअर करत असतात स्वतःला की आता समोरची स्टेप काय आहे, डिव्हिजन करायची आहे, तर ते प्रिपेअर इट सेल्फ फॉर सेल डिव्हिजन. द इंटरफेज इज डिव्हिजिबल इन टू थ्री सब फेजेस ॲज जी वन फेज, एस फेज अँड जी टू फेज. तर इंटरफेज हे सर्वात जास्त मोठी फेज आहे, आणि ते डिवाईड होते तीन फेजमध्ये. फर्स्ट आहे जी वन फेज, ग्रोथ वन फेज, देन यस फेज म्हणजे सिंथेसिस फेज, आणि थर्ड इज द जी टू फेज. सो व्हॉट इज जी वन फेज? दिस इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट गॅप पिरियड और फर्स्ट ग्रोथ पिरियड. तर जी वन फेजचं लॉन्ग फॉर्म काय आहे, फर्स्ट गॅप पिरियड
किंवा फर्स्ट ग्रोथ पिरियड, इट्स दॅट इमिजिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. हे कधीपासून स्टार्ट होते, जसं सेल डिवाइड झाले तसे पहिली फेज कुठली येत असते, जीवन. सेल परफॉर्म्स आर एन ए सिंथेसिस, एम आर एन ए, आर आर ए, आर एन आर आर एन ए आणि टी आर एन ए. तर या सेल काय परफॉर्म करतात या फेजमध्ये, आर एन ए सिंथेसिस करत असतात, मायटोकॉन्ड्रियल आर एन ए, रायबोझोमल आर एन ए, टी आर एन ए, देन प्रोटीन सिंथेसिस होत असते याच्यामध्ये सेलमध्ये, अँड सिंथेसिस ऑफ मेम्ब्रेन्स ड्युरिंग दिस फेज, आणि मेम्ब्रेन्स पण त्या फेजमध्ये बनत असतात. नेक्स्ट फेज आहे एस फेज. तर इट इज सिंथेसिस फेज इन विच डी एन ए इज सिंथेसाइज ऑर रेप्लिकेटेड. तर एस फेज म्हणजेच काय, लॉन्ग फॉर्म त्याचा सिंथेसिस फेज आहे. आणि त्या फेजमध्ये काय होत असते, सिंथेसिस होत असते कशाचं, इन विच डी एन ए सिंथेसाइज ऑर रिप्लिकेटेड सो दॅट अमाऊंट ऑफ डी एन ए पर सेल डबल्स. हिस्टोन प्रोटीन्स आर ऑल्सो सिंथेसाइज ड्युरिंग दिस फेज. तर यामध्ये काय, हिस्टोन प्रोटीन्स पण सिंथेसाइज होत असते यस फेजमध्ये. डायग्राममध्ये दाखवलं आहे सेल सायकल. पहिले आपण डिस्कस केलं इंटरफेज, त्यानंतर सेकंड एस फेज. एस फेजमध्ये काय होते, डी एन ए रेप्लिकेशन ऑर डुप्लिकेशन. नेक्स्ट फेज आहे इंटरफेजची थर्ड फेज, जी टू फेज. जी टू इज अ सेकंड ग्रोथ फेज ड्यूरिंग विच न्यूक्लियस इन्क्रीजेस इन व्हॉल्यूम. तर जी टू फेजमध्ये काय होते, सेलमधले जे न्यूक्लियस आहे सेंटर सेंटरला लोकेटेड राहतात, त्याची साईज काय आहे वाढत असते. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन ऑकर ड्युरिंग दिस फेज. ज्या कुठल्या सेल डिव्हिजनसाठी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीची गरज आहे, त्या इसेन्शियल फॉर डिव्हिजन ऑकर ड्युरिंग दिस फेज. नेक्स्ट, वेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर सेल डिव्हिजन आर सिंथेसाइज ड्युरिंग दिस फेज. जे कुठले सिंथेसिस सेल्सचे सेल्सला रिक्वायर राहते प्रोटीन्स फॉर डिव्हिजनसाठी, तर ते कुठते या फेजमध्ये काय होत असते, सिंथेसाइज होत असते. आर एन ए सिंथेसिस ऑल्सो ऑकर ड्युरिंग दिस फेज. याच्यामध्ये पण काय होत असते, जी टू फेजमध्ये आर एन ए सिंथेसिस होत असते. इन ॲनिमल सेल अ डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल्स अपियर नियर द प्री एक्झिस्टिंग पेअर. देन यंग फेज ऑर पिरियड ऑफ डिव्हिजन. सेकंड फेज कुठली आहे, फर्स्ट आपण तीन डिस्कस केला आहे इंटर फेजमधल्या तीन फेजेस, जी वन फेज, एस फेज, जी टू फेज. आता नंतर बघूया एम फेज ऑर पिरियड ऑफ डिव्हिजन. तर यम स्टँड्स ऑर मायटॉसिस ऑर मियॉसिस. तर यम मीन्स काय होत असते, मायटॉसिस किंवा मियॉसिस. एम फेज इन्वॉल्व्स कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. तर यम फेजमध्ये काय होते, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. म्हणजे काय होते, सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असते आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. तर कॅरिओकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू टू डॉटर न्यूक्लियस न्यूक्लिया. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय होते, स्टेट न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. कॅरिओन मीन्स न्यूक्लियस आणि कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इंटू टू डॉटर न्यूक्लिया. अँड वेअर अ सायटोकायनेसिस इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम रिझल्टिंग इन टू डॉटर सेल. सो टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन आता आपल्याला बघायचे आहे. तर टाइप्स ऑफ सेल डिव्हिजनमध्ये काय काय असते, थ्री काइंड्स ऑफ सेल डिव्हिजन आर फॉर्म इन ॲनिमल सेल्स. दे आर अ मायटॉसिस ऑर डायरेक्ट डिव्हिजन. तर अ मायटॉसिस होत असते किंवा डायरेक्ट डिव्हिजन होत असते सेल्समध्ये, मायटॉसिस ऑर इनडायरेक्ट डिव्हिजन अँड मियॉसिस ऑर रिडक्शनल डिव्हिजन. मायटॉसिस ऑर इनडायरेक्ट डिव्हिजन अँड मियॉसिस ऑर रिडक्शनल डिव्हिजन. सो मायटॉसिस कॅन बी परफॉर्म बाय हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल्स. तर मायटॉसिस जे आहे ते कोण परफॉर्म करत आहे, हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेल्स किंवा डिप्लॉइड सेल म्हणजे डबल सेल्स. बट मियॉसिस कॅन बी परफॉर्म बाय डिप्लॉइड सेल ओनली. पण मियॉसिस जी प्रोसेस आहे ती कोण परफॉर्म करत असते, डिप्लॉइड सेल्स ओनली. म्हणजे जे दोन न्यूक्लियस प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये ते परफॉर्म करत असतात. देन इन हनी बी ड्रोन्स डेव्हलप फ्रॉम हॅप्लॉइड अनफर्टिलाइज एग्स. हनी बीमध्ये काय आहे, जे ड्रोन्स असतात हनी बीजचे वेगवेगळे, हनी बीजमध्ये जे कुठले आढळून येतात ऑर्गॅनिझम्स, ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांची एक फॅमिली बनलेली असते, त्याच्यामध्ये ड्रोन्स, किंग किंवा काय रॉयल जेली म्हणून म्हटलं जाते, वर्कर, तर सगळ्यांचे कॅरेक्टर वेगवेगळे राहतात. तर जे हनी बी आहे त्याच्यामध्ये ड्रोन्स असतो, तो डेव्हलप होतो हॅप्लॉइड अनफर्टिलाइज एग्सपासून. वेअर ॲज इन मार्चेंटिया हॅप्लॉइड स्पोर्स फ्रॉम गमेटोफाइट बाय मायटोसिस. सो अ मायटोसिस काय आहे,
फर्स्ट फेज काय आहे अमायटोसिस, तर इट इज द सिम्पलेस्ट मोड्स ऑफ सेल डिव्हिजन. तर अमायटोसिसमध्ये काय आहे, सिम्पलेस्ट मोड आहे ही अमायटोसिस सेल डिव्हिजनची. ड्युरिंग अमायटोसिस न्यूक्लियस इलॉन्गेट्स अँड कॉन्स्ट्रिक्शन अपियर्स. तर यामध्ये काय होत असते, ड्युरिंग अमायटोसिस जे अमायटोसिस प्रोसेस आहे सेल डिव्हिजनची, त्यामध्ये न्यूक्लियस हा इलॉन्गेट होत असते, म्हणजे न्यूक्लियसची साईज आहे वाढत असते, आणि कॉन्स्ट्रिक्शन अपियर्स समवेअर अलॉन्ग इट्स लेंथ. आणि त्या जे इलॉन्गेशन झाली आहे लेंथची, त्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणानंतर काय होते, कन्स्ट्रिक्शन होते, म्हणजेच काय होते, ब्रेक होते. दिस कन्स्ट्रिक्शन डिपेंड्स अँड डिवाइड्स द न्यूक्लियस इंटू टू डॉटर न्यूक्लिया. आणि ते कन्स्ट्रिक्शन झाल्यानंतर काय डिवाइड, त्याच्यामध्ये काय तयार होते, टू डॉटर न्यूक्लिया तयार होते. दिस इज फॉलो बाय द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम विच रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ टू डॉटर सेल्स. ते सायटोप्लाझम पण तेच फॉलो करतात, आणि काय होते, विच रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ टू डॉटर सेल्स अँड दिस डिव्हिजन ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ते डिव्हिजन अमायटोसिस कुठे आढळून येते, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, ॲबनॉर्मल सेल, ओल्ड सेल्स अँड इन फिटल मेम्ब्रेन सेल्स. सेकंड सेल डिव्हिजनचे टाईप आहे मायटोसिस. तर दिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच अ सेल डिवाइड्स टू फॉर्म अ टू सिमिलर डॉटर सेल्स विच आर आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल. तर मायटोसिसमध्ये काय आहे, एक सेल डिव्हिजनचाच टाईप आहे, आणि यामध्ये सेल डिवाइड्स होते टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स. यामध्ये टू सिमिलर डॉटर सेल्स फॉर्म होते आयडेंटिकल टू द पॅरेंट सेल, अँड इट इज कॉम्प्लिकेटेड इन टू स्टेप्स ॲज कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. तर हे काय आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, आणि याचे किती स्टेप्स आहे, दोन स्टेप्स आहे, कॅरिओकायनेसिस अँड सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस, अँड सायटोकायनेसिस द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सो कॅरिओकायनेसिस इज न्यूक्लियर डिव्हिजन विच इज सबडिवाइड इन टू प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टिलोफेज. तर कॅरिओकायनेसिस याच्यामध्ये काय होते, न्यूक्लियर डिव्हिजन होते, जे न्यूक्लियर मटेरियल आहे ते डिवाइड होतात. तर ते किती किती स्टेप्समध्ये डिवाइड केलं आहे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. ऑल्दो फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स अबो मेन्शन स्टेप्स आर यूज, इट मस्ट बी रिमेंबर दॅट मायटोसिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस दॅट स्टार्ट विथ द डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लियर मेमरी. तर हे आपल्याला कशासाठी सांगितलं आहे, सेक ऑफ कन्व्हिनियन्ससाठी सांगितलं आहे. बट काय आहे, इट मस्ट बी रिमेंबर दॅट मायटोसिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. मायटोसिस ही काय, कंटिन्यू प्रोसेस आहे दॅट स्टार्ट विथ द डिसअपिअरिंग न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ते कुठपर्यंत स्टार्ट होते जोपर्यंत न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे डिसअपिअर होत नाही तोपर्यंत. मेम्ब्रेन इन प्रोफेज अँड एंड्स विथ सेपरेशन ऑफ टू फुल्ली फॉर्म सेल आफ्टर सायटोकायनेसिस. आणि त्यानंतर काय होते, प्रोफेजमध्ये डिसअपिअरन्स होते न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि एंड्समध्ये काय होते, सेपरेशन ऑफ टू फुल्ली फॉर्म सेल्स आफ्टर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझम डिव्हिजन झाल्यानंतर. देन फर्स्ट आहे, आपण आता त्याच्या स्टेप्स पाहू. पहिली आहे प्रोफेज. तर प्रोफेज मीन्स काय असते, दिस फेज इन्वॉल्व्स कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. कंडेन्सेशन म्हणजेच एका जागी कलेक्ट होणे. तर यामध्ये काय असते, या फेजमध्ये दिस फेज इन्वॉल्व्स कंडेन्स. एक आपण बघूया, आपण काय बघतो, मायटोसिसच्या फेजेस. तर मायटोसिसच्या फेजेस कुठल्या कुठल्या आहे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. तर ह्या चार फेजेस आहे. तर चार फेजमधली आपण पहिली पाहते प्रोफेज. तर प्रोफेज म्हणजेच काय, दिस फेज इन्वॉल्व्स कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. तर ह्या फेजमध्ये काय होते, कंडेन्सेशन होत असते मटेरियलचं. मटेरियल्सच म्हणजे जे न्यूक्लियर मटेरियल असते त्याचं कंडेन्सेशन राहते. मायग्रेशन ऑफ सेंट्रोमियस, अपिअरन्स ऑफ मायटोटिक ॲपरेटस अँड डिसअपिअरन्स ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन. तर यामध्ये काय असते, न्यूक्लियर मेम्ब्रेन जे राहते ते डिसअपिअर राहते. डायग्राममध्ये दाखवलं आहे. अर्ली प्रोफेजमध्ये काय आहे, न्यूक्लिओलस प्रेझेंट आहे. देन डुप्लिकेटेड सेंट्रिओल पण आहे त्यामध्ये, आणि क्रोमोझोम आहे जे कंडेन्सली अरेंज आहे एकमेकांच्या एकदम क्लोजमध्ये. न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. आणि लेट प्रोफेजमध्ये काय होते, ते न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपिअर होत असते, आणि कंडेन्स क्रोमोझोम आहेच त्यामध्ये, आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसअपिअर्स. देन ड्यू टू कंडेन्सेशन इच क्रोमोझोम बिकम्स विजिबल अंडर लाईट मायक्रोस्कोप. आणि ते कंडेन्सेशन असल्यामुळे, एका जागी कलेक्ट असल्यामुळे काय होते, जेव्हा आपण लाईट मायक्रोस्कोपमध्ये ऑब्झर्व करत असतो इंटरफेस प्रोफेस क्रोमोझोम्स, तर ते काय असते, विजिबल होतं, म्हणजे आपल्याला दिसतं. विच कॅन बी सीन विथ द सिस्टर क्रोमॅटिड्स कनेक्टेड बाय सेंट्रोमियर. आणि द न्यूक्लियस स्टार्ट्स टू डिसअपिअर. न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट्स अँड डिसअपियर्स ग्रॅज्युअली. इथे आपल्याला फर्स्ट अर्ली प्रोफेजमध्ये न्यूक्लिओलस दिसलं आहे, जे सेकंड लेट प्रोफेजमध्ये नाही आहे, तर ते डिसअपिअर होते. आणि न्यूक्लियर मेम्ब्रेन ऑल्सो डिसइंटिग्रेट्स अँड डिसअपियर्स ग्रॅज्युअली.
सेंट्रोजोम विच हॅड अंडरगोन डुप्लिकेशन ड्युरिंग इंटरफेस बिगिन्स टू मूव टुवर्ड्स अपोजिट पोल्स ऑफ द सेल. मायटोटिक ॲपरॅटिस इज ऑलमोस्ट कम्प्लिटली फॉर्म. तर इथे काय म्हटलं आहे, ड्युरिंग इंटरफेस सेंट्रोझोम आहे तो सेंट्रोझोम विच हॅड अंडरगोन डुप्लिकेशन ड्युरिंग इंटरफेस. तर इंटरफेसमध्ये काय होते, डुप्लिकेशन होते सेंट्रोझोमचं. सो इट बिगिन्स टू मूव टुवर्ड्स अपोजिट पोल्स ऑफ द सेल अँड मायटोटिक ॲपरॅटिस इज ऑलमोस्ट कम्प्लिटली फॉर्म. सेकंड फेज आहे मेटाफेज. तर मेटाफेजमध्ये काय होत असते, इन दिस फेज क्रोमोझोम्स आर कम्प्लिटली कंडेन्स. या फेजमध्ये काय होत असते, क्रोमोझोम हे कम्प्लिटली कंडेन्स होत असते सो दॅट दे अपियर व्हेरी शॉर्ट. सिस्टर क्रोमॅटिड्स अँड सेंट्रोमियर बिकम्स व्हेरी प्रॉमिनंट. ऑल द क्रोमोझोम्स लाय ॲट इक्वेटोरियल प्लेट. जे क्रोमोझोम्स आहे ते कुठे लाय झालेलं आहे, इक्वेटोरियल प्लेट डायग्राममध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने. दिस इज कॉल्ड मेटाफेज प्लेट आणि त्यालाच काय म्हटले जाते, मेटाफेज प्लेट म्हटले जाते. क्रोमोझोम कंडेन्स झाले आहे आणि ॲट अ इक्वेटोरियल प्लेनमध्ये त्यांची पोझिशन आहे. दिस इज कॉल्ड मेटाफेज प्लेट. मायटोटिक स्पिंडल इज फुल्ली फॉर्म. यामध्ये मायटोटिक स्पिंडल फुल फॉर्म झालेला आहे. त्यानंतर सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम डिवाइड्स इंटू टू इच बींग असोसिएटेड विथ द क्रोमॅटिन. त्या डायग्राममध्ये दाखवलं आहे स्पिंडल फायबर्स तयार झाले आहे. क्रोमोझोम एका इक्वेटोरियल प्लेनमध्ये अरेंज झालेले आहे, स्पिंडल फायबर्स पण आहे आणि त्याला काय म्हटलं जाते, मेटाफेज प्लेट. आणि ही स्टडी करायसाठी इम्पॉर्टंट फेज आहे, म्हणजे आपण हे इझिली स्टडी करू शकतो मायक्रोस्कोपमधून. देन थर्ड आहे ॲनाफेज. द क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म टू क्रोमोझोम कॉल डॉटर क्रोमोझोम. तर ॲनाफेजमध्ये काय होते, सिक्वेन्शियल इव्हेंट्स आहे. पहिले प्रोफेज होत असते, त्यानंतर मेटाफेज आणि आफ्टर मेटाफेज कोणती फेज येत असते, ॲनाफेज. तर ॲनाफेजमध्ये काय होते, द क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म टू क्रोमोझोम कॉल डॉटर क्रोमोझोम. इथे डायग्राममध्ये दाखवलं आहे क्रोमॅटिड्स मूव्हिंग अपोजिट पोल्स. क्रोमॅटिड्स काय होते, त्याचे सेपरेट होते अँड फॉर्म टू क्रोमोझोम कॉल डॉटर क्रोमोझोम्स. इथे जसे कंडेन्स झाले आहे एकासोबतचे, इथे काय होत असते, दोन दोन याच्यात पेअर तयार होते. फॉर्म टू क्रोमोझोम कॉल डॉटर क्रोमोझोम अँड द फॉर्म क्रोमोझोम आर पुल अवे इन अपोजिट डायरेक्शन. आणि दोन्ही जे पेअरनी फॉर्म झाले ते पुल अवे फ्रॉम टू क्रोमोझोम्स आणि इन अपोजिट डायरेक्शन बाय स्पिंडल ॲपरॅटस. अपोजिट डायरेक्शन ते पुल होत असतात आणि क्रोमोझोम बिंग पुल अवे अपिअर लाईक अ बंच ऑफ बनाना ड्युरिंग मिडवे ऑफ ॲनाफेज. मिडवे ॲनाफेजच्या मधातल्या स्टेजमध्ये काय होत असते, ते बनानाचे जे अरेंजमेंट राहते त्या पद्धतीने ते दिसतात. ही सेट ऑफ क्रोमोझोम रिच ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स मार्क्स द एंड ऑफ ॲनाफेज. देन आहे टिलोफेज. दिस इज द लास्ट फेज ऑफ मायटोसिस. तर यामध्ये काय होत असते, द टिलोफेज इज द फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनोसिस. द क्रोमोझोम्स विथ देअर सेंट्रोमियर्स ॲट द पोल्स बिगन टू अनकॉईल. तर हे टिलोफेज एक आहे, लास्ट फेज आहे कॅरिओकायनोसिसची. आणि क्रोमोझोम विथ देअर सेंट्रोमियर्स, जे क्रोमोझोमचे सेंट्रोमियर आहे ॲट द पोल्स बिगन टू अनकॉईल. अनकॉईल होऊन जातात लेंथ अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. द न्यूक्लिओलस बिगन्स टू रिअपियर. तर न्यूक्लिओलस जो डिसअपियर झाला होता तो टिलोफेजमध्ये रिअपियर होतो, म्हणजे आणखी दिसतो. न्यूक्लियर मेम्ब्रेन बिगिन्स टू अपियर अराउंड द क्रोमोझोम. जे न्यूक्लियर मेम्ब्रेन डिस अपियर झाली होती ते टिलोफेजमध्ये अपियर होत असते अराउंड द क्रोमोझोम्स. स्पिंडल फायबर्स ब्रेक डाऊन अँड गेट ॲब्झॉर्व इन द सायटोप्लाझम. जे स्पिंडल फायबर्स आहे ते ब्रेकडाऊन होते आणि ॲब्झॉर्व इन द सायटोप्लाझम. दस टू डॉटर न्यूक्लियर फॉर्म इन अ सेल. तर यामध्ये दोन डॉटर न्यूक्लियर फॉर्म झाले आहे, न्यूली फॉर्म डॉटर न्यूक्लियर. देन आहे सायटोकायनेसिस. द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम इंटू टू डॉटर सेल इज कॉल्ड सायटोकायनेसिस. ह्या दोन ज्या सेल्स आहे त्यामध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन व्हायचं आहे. तर द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम इंटू डॉटर सेल इज कॉल्ड अ सायटोकायनेसिस. द डिव्हिजन स्टार्ट्स विथ अ कन्स्ट्रिक्शन. ह्या डिव्हिजन कशाने स्टार्ट होते, कन्स्ट्रिक्शननी, म्हणजेच ब्रेकिंग म्हणून. दिस कन्स्ट्रिक्शन ग्रॅज्युअली डिपेंड्स अँड अल्टिमेटली जॉईन्स इन द सेंटर डिवायडिंग इंटू टू डॉटर सेल. दिस प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज परपेंडिक्युलर टू द स्पिंडल. ही कशाला परपेंडिक्युलर असतात, स्पिंडलला. काय परपेंडिक्युलर असतात, द प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. द मेकॅनिझम ऑफ सायटोकायनेसिस इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनिमल सेल. जे सायटोकायनेसिसचं मेकॅनिझम आहे ते कोणाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ॲनिमल सेल्सची, म्हणजे ते ॲनिमल सेल्समध्ये परफॉर्म होत असते.
However, plant cells are covered by a relatively non-flexible cell wall. Due to this, furrow cannot be formed. जे प्लांट सेल आहे ते कशाने रिलेटिवली नॉन फ्लेक्झिबल सेल वॉल असते त्याची आणि त्यामुळेच काय होते ते फॉर्म नाही करत. इन्स्टेड सेल वॉल पार्टिशन स्टार्ट टू अपेअर ॲट द सेंटर ऑफ द सेल अँड ग्रोज आउटवर्ड टू मीट द एक्झिस्टिंग लॅटरल वॉल्स. द फॉर्मेशन ऑफ द न्यू सेल वॉल बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ अ सिम्पल प्रिकर्सर कॉल्ड द सेल प्लेट अँड रिप्रेझेंट द मिडल लॅमिला बिटवीन द वॉल्स ऑफ द ॲडजसंट सेल. हे कशामध्ये आढळून येते? प्लांट सेल्समध्ये. ॲट द टाइम ऑफ साइटोप्लाज्मिक डिव्हिजन ऑर्गॅनिलीज लाईक माइटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड गेट डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द टू डॉटर सेल्स. जेव्हा साइटोप्लाज्मिक डिव्हिजन होत असते, साइटोप्लाझमचं डिव्हिजन होते, त्यावेळेस काय होते, जे माइटोकॉन्ड्रिया आहे पॉवर हाऊस ऑफ द सेल अँड प्लास्टिड्स आहे ते काय होते, डिस्ट्रीब्युटेड होते दोन सेल्समध्ये, दोन्ही सेल्समध्ये ते डिस्ट्रीब्युशन होतं त्यांचं. आणि सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस, ॲज मायटोसिस इज अ इक्वेटोरियल डिव्हिजन, द क्रोमोझोम नंबर इज मेंटेन कॉन्स्टंट. तर मायटोसिसमध्ये काय होते, जे क्रोमोझोम नंबर आहे ते कॉन्स्टंट राहते. इट इन्शुअर्स इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द न्यूक्लियर अँड द सायटोप्लाझमिक कंटेंट. जे डिस्ट्रीब्युशन आहे न्यूक्लियसचं आणि सायटोप्लाझम ते इक्वल राहते दोन्ही, म्हणजे डॉटर आणि डॉटर सेल्समध्ये, बोथ क्वांटिटेटिवली अँड क्वालिटेटिवली. द हेरिडिटरी मटेरियल इज ऑल्सो इक्वली डिस्ट्रीब्युटेड. इट हेल्प्स इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. तर मायटोसिस कशासाठी हेल्प करते? फर्स्टली तर जे डी एन एचं मटेरियल आहे, कुठलेही आर एन ए, सर्व कसं इक्वली डिस्ट्रीब्युटेड होते डॉटर सेल्समध्ये. आणि इट हेल्प्स इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे बॉडीच्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी हे हेल्प करत असतात. कुठली फेज? मायटोसिसची फेज.